काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधिरंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला आहे. भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्विट करून चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच काँग्रेसने देशाची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.